सह्याद्रीच्या घनदाट जंगलराजीत विसावलेलं, निसर्गाच्या कुशीत स्वप्नरंजनात पहुडलेलं आणि ईश्वराची कृपादृष्टी होऊन सप्तसिंधुसागरापर्यंत ख्यातकीर्ती पावलेलं कोकणातील सुंदर असं गाव म्हणजे शृंगारपूर. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर या तालुक्याच्या ठिकाणापासून पूर्वेला 18 किलोमीटर अंतरावर प्रचितगडाच्या पायथ्याला शृंगारपूर वसलेला आहे. शिवछत्रपतींच्या नुसत्याच चाहुलीने पळालेल्या सूर्यराव सुर्वे यांच्यानंतर दळवींचे दिवाण असलेल्या पिलाजी शिर्के यांच्याकडे शृंगारपूरची सर्व सूत्रे देण्यात आली. या एका घटनेने शिर्क्यांचे भाग्य उजळले आणि पुढे शृंगारपूर नावारूपास आले. तर मित्रो, आज आपण शृंगारपूर या महाराणी सुबाईंचं माहेर आणि संभाजी महाराजांचं सासर असणाऱ्या गावात, हे संगमेश्वर तालुक्यात येतं, तर या ठिकाणी आलो आहे आणि आपण आता इथून जवळच असणाऱ्या बहिरी भवानी मंदिरामध्ये निघालो आहे. शृंगारपूर गावात श्री बहिरी भवानी देवीचे सुंदर मंदिर गावाच्या उजव्या बाजूस असलेल्या एका टेकडीवजा उंचवट्यावर स्थित आहे. मान्यता अशी आहे की बहिरी भवानी मातेचे सुंदर मंदिर या गावाच्या पूर्वेला असलेल्या प्रचितगड किल्ल्यावर आहे आणि सूर्यराव सुर्वे आणि त्यांचे वंशज यांच्या घराण्याचे हे कुलदैवत होते. समोर प्रचितगड आहे. प्रचितगड किल्ल्यावरती जाण्यासाठी इथूनच मार्ग आहे. हे बहिरी भवानी मातेचं मंदिर आहे. यासारखंच मंदिर एक इथून जवळ असणाऱ्या प्रचितगडावरती आहे. ही बहिरी भवानी जी आहे ती सूर्यराव सुर्वे यांचे कुलदैवत. तर अत्यंत सुंदर असणारी हे मंदिर आहे. या ठिकाणी या मंदिरात आलं की प्रसन्न होते. सध्या असलेलं बहिरी भवानी मंदिर अतिशय सुंदर आणि प्रशस्त असून भाविकांची या ठिकाणी नित्य वर्दळ असते. नवरात्रात या ठिकाणी देवीची नित्यपूजा मोठ्या थाटामाटात साजरी केली जाते. बहिरी भवानी मंदिरातील देवीचे दर्शन घेतल्यानंतर शृंगारपुराकडे येणाऱ्या मार्गाच्या शेजारी मोठा वृक्ष असून याच्या परिसरात दगडी अवशेष पडलेले आहेत. येथेच पूर्वी शिर्क्यांचा राजवाडा होता. शृंगारपूर गावामध्ये आपण प्रवेश केला की उजव्या साईडलाच एक मोठं झाड आहे आणि त्या झाडाच्या आसपास पहिला जुना सुर्व्यांचा त्याचबरोबर शिर्क्यांचा वाडा होता असं म्हटलं जात होतं. तर याच ठिकाणी जीवबाई अर्थात येसुबाई लहानाच्या मोठ्या झाल्या. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराज 1 नोव्हेंबर 1676 ते शिवछत्रपतींचा मृत्यू होईपर्यंत याच ठिकाणी होते. मित्र हो, हे असे जुने घडवलेले दगड बऱ्याच ठिकाणी आढळून येत आहेत. दुर्दैव असं की या ठिकाणी सुर्वे आणि त्याचबरोबर शिर्के यांचं कोणी वंशज पण राहत नाहीत आणि त्यांचं घर देखील या ठिकाणी शृंगारपूरमध्ये नाही. तसं तर शृंगारपूर हे जुन्या काळात राजधानीचं शहर होतं. इथून दापोलीच्या जवळचं पालगड आणि मंडणगड हे दोन किल्ले याच शृंगारपुराच्या अखत्यारीत येत होते आणि त्या काळामध्ये कसबा संगमेश्वरचं राज्य होतं आणि त्या राज्याची राजधानी शृंगारपूर होतं. तर अत्यंत महत्त्वपूर्ण आणि अत्यंत ऐतिहासिक असणारं हे ठिकाण आहे. तर या बहुळा झाडाच्या आसपासच शिर्क्यांचा वाडा होता असं म्हटलं जात होतं.
तर आत्ता सध्याला या ठिकाणी काही उपलब्ध नाही. चौफेर या ठिकाणी आपल्याला दगड दिसत आहेत आणि झाडं वाढली आहेत, झुडपं वाढलेली आहेत, त्याच्यामुळे आपल्याला इतर गोष्टी दिसत नाहीत, परंतु काही काही महत्त्वाचे दगड मात्र आपल्याला दिसत आहेत. असे ढेग दिसत आहेत बघा, हे जुन्या काळातले राजवाड्याच्याच खुणा आहेत आणि या ठिकाणी असंख्य दगड विखुरलेले आहेत. आणि सोबतीला हा जुना पुरातन वृक्ष, ज्यावेळी 1676 ते 1680 दरम्यान संभाजीराजे राहत होते ते प्रभानवल्ली म्हणून गाव आहे, त्या प्रभानवल्लीचे सुभेदार होते आणि त्यांच्याकडं या कोकण भागाची शिवछत्रपतीने त्यांच्याकडे सुभेदारी दिलेली होती. याच ठिकाणी अश्वदळ उभारलं, त्याचबरोबर इथून दोन मोहिमा आखल्या होत्या यशस्वी, भागानगर म्हणजे आत्ताचं हैदराबाद आणि दुसरी म्हणजे गोव्याची, तर दोन्ही मोहिमा यशस्वी झालेल्या होत्या. आणि त्याचबरोबर त्यांनी या ठिकाणी नखशिख आणि बुधभूषण हे दोन्ही ग्रंथ याच ठिकाणी लिहिले. बुधभूषण हा संस्कृतमधला ग्रंथ आहे. अनेक भाषांमध्ये विद्वान असलेले छत्रपती संभाजी महाराज या ठिकाणी राहिले. या ठिकाणी नुसते राहिले नाहीत तर त्यांनी स्वराज्याचा जो दक्षिण भाग आहे प्रभानवल्ली भाग त्याचा गाडा या ठिकाणाहून हाकला. त्याचबरोबर अत्यंत हिकमतीने आणि लढवय्येपणा दाखवून त्यांच्यावर जो अन्याय झालेला होता तो त्यांनी विसरले आणि तरी देखील त्यांनी दोन मोहिमा यशस्वी करून दाखवल्या आणि अश्वदळ निर्माण केलं. जीवबाई उर्फ यशोबाईंचं हे माहेरघर, तर या ठिकाणी त्यांना आणले असतील, खेळले असतील, बागडले असतील, मात्र आता त्याचा कोणताही पुरावा देखील उपलब्ध नाही. मात्र काही थोडे अवशेष जे शिल्लक आहेत त्यापैकी वाड्याचे अवशेष थोडे, ते पण जोता आणि त्याचे काही दगड आणि सोबत पुढच्या बाजूला एक जातं, तर एकंदरीतच असा हा अत्यंत ऐतिहासिक आणि शौर्यपूर्ण असणारा प्रदेश आहे, भाग आहे. तर शृंगारपूर म्हटलं की प्रत्येकाला अभिमान वाटला पाहिजे असंच आहे. तर तुम्ही देखील या ठिकाणी या आणि याची देही, याची डोळा, हा प्रदेश, हा भाग पहा. याचबरोबर भैरी देवी मंदिर या ठिकाणी आहे, भैरी भवानी, ते सूर्यराव सुर्वे यांचं कुलदैवत आहे, तर ते देखील मंदिर अत्यंत सुंदर आहे, तुम्ही अवश्य एकदा या. दिवाळीच्या नंतरचा दिवस आहेत आणि या ठिकाणी गवत खूप वाढले, त्याच्यामुळं या ठिकाणी असणाऱ्या जे राजवाड्याचे दगड ते दिसत नाहीत, परंतु उन्हाळ्यामध्ये या ठिकाणचं गवत वाळून जातं आणि त्या ठिकाणी चौथरा होता तो आपल्याला दिसू लागतो. आपल्याला पुढे जाऊन पलीकडे एक जाता आहे, ते जाता देखील तुम्हाला मी दाखवतो. तर असं हे शंभू महाराजांचं सासर आणि येसुबाईंचं माहेर असणारं हे शृंगारपूर. अत्यंत गंधाट जंगल आहे या ठिकाणी. इथून पुढं प्रचितगड आहे आणि या ठिकाणी शेवट होतो. इथून पुढं रस्ता नाही, वरच्या बाजूला पाटण तालुका आणि शिराळा, बत्ती शिराळा तालुका यांच्या हद्दी आहेत आणि इकडं खाली रत्नागिरीचा संगमेश्वर तालुका आहे. पूर्वीच्या राजवाड्याचे दगड इथे असलेल्या मोठ्या वृक्षाच्या आसपास इतस्तत विखुरलेले आहेत. येथेच शेताच्या कडेला असलेल्या बांधावर एक जातं आजही आपल्या गतवैभवाची साक्ष देत गवताच्या कुशीत पडून आहे. हे जातं खूप मोठं आहे. खरं तर या परिसरात उत्खनन झाले तर अनेक मध्ययुगीन वस्तूंचा व अवशेषांचा खजिना येथे मिळू शकतो. हा मध्ययुगीन वाड्याचा प्रदेश, शृंगारपूर गाव, भैरी भवानी मंदिर, इथला अविचल आणि हिरवा कंच निसर्ग आणि पहाडाप्रमाणे अजस्त्र असलेला प्रचितगड यांचा निरोप घेताना मन विदीर्ण झालं होतं. संभाजीराजे व कवी कलश यांच्यातील मैत्रीपूर्ण ऋणानुबंध आणि येसुबाई साहेब यांचे माहेरचे मर्मस्पर्शी जीवन, हे सारं काही मनचक्षूंसमोर अलगद आणि हळुवार तिरळत होतं. या सर्वांचा निरोप घेण्याला मन काही केल्या दुजोरा देत नव्हतं. तर मित्र हो, तुर्तास तुमची रजा घेतो
मला नक्की खात्री आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन आणि ऐतिहासिक व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत धन्यवाद. जय शिवराय, जय शंभूराजे.